www.youtube.com/arpana mhatre. Please subscribe my channel and press the bell icon to get notifications of all my new videos. फ्रेंड्स, भंडारी पद्धतीची चमचमीत झणझणीत आणि मसालेदार डाळिंब्याची उसळ किंवा वालाचे बिरडे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार फ्रेंड्स, अर्पणा मात्रे चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डाळिंब्याची उसळ, ज्याला आम्ही वालाचं बिरडं असं म्हणतो. वाल हे दोन प्रकारचे असतात, सफेद वाल आणि लाल वाल. सफेद वालाला पावटा वाल असं म्हणतात आणि लाल वालाला कडवा वाल असं म्हणतात. पावटा वाल हा पचायला थोडासा जड असतो आणि जो कडवा वाल किंवा लाल वाल असतो तो पचायला तुलनेने चांगला असतो आणि तो अशा प्रकारे दिसतो. हा पहा, हा लाल वाल आहे. हा साधारण मार्च एप्रिल मे मध्ये बाजारामध्ये विकायला येतो. त्यावेळेला आपण वर्षभरासाठी हा वाल भरून ठेवायचा असतो आणि हा आणल्यानंतर स्वच्छ करून किडका वाल किंवा खराब झालेला वाल कचरा साफ करून उन्हामध्ये 2-3 उन्हं देऊन नंतर त्याला एरंडेल तेल लावून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवला जातो. तर ह्या वालाची आज आपण भाजी पाहणार आहोत, ज्याला काही जण डाळिंब्याची उसळ सुद्धा म्हणतात तर काही जण वालाचं बिरडं असं सुद्धा म्हणतात. हे आपण वाल 2 दिवस आधी भिजत घातलेले होते आणि त्यानंतर आपण 1 दिवस भिजल्यानंतर ते चाळणीमध्ये उपसून त्याला मोड येऊन दिले होते. बघा, चांगले मोड आलेले आहेत आणि मोड आल्यानंतर ते पाण्यात घालून त्याची सालं काढून घेतलेली आहेत. थंडीमध्ये मोड यायला वेळ लागतो, त्यामुळे 3-4 दिवस आधीच आपल्याला प्रिपरेशन करावं लागतं. जर आपल्याला ही भाजी करायची असेल तर 3 दिवस आधी तरी हे वाल भिजत घालावे लागतात. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये 2 दिवस आधी घातले तरी चालतात. आता आपण भाजीला सुरुवात करूया. आपण एका भांड्यामध्ये 4 पळ्या मोठ्या पळ्या तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल थोडं जास्त वापरायचं या भाजीला, म्हणजे भाजी छान चमचमीत होते. आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आपण याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत 1/2 चमचा. मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण 1/2 चमचा जिरं घालणार आहोत. त्यानंतर मी लसूण घालते. जर तुम्ही नैवेद्यासाठी ही भाजी करत असाल तर लसूण घालू नका. लसणामुळे ह्या भाजीला चांगली चव येते. एरवी भाजी करताना लसूण अवश्य घालावा, पण जेव्हा आपण नैवेद्य करतो तेव्हा आपण लसूण वापरत नाही, त्यामुळे तेव्हा तो वापरू नका. आता आपण आलं घालूया, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर. चांगला आपण परतून घेऊया. आता आपण कांदा घालतोय. 2 कांदे मी मोठे चिरून घेतलेले आहेत. 1 बाऊल एवढं आमचे वाल आहेत त्यासाठी. त्यानंतर मी 1 मोठा टॉमॅटो घेतलेला आहे चिरून, तो घालते. टॉमॅटोमुळे या भाजीला चांगली चव येते आणि वालाचा कडवटपणा थोडा कमी होतो. त्यामुळे टॉमॅटो घालून बघा, तुम्हाला नक्की ही भाजी आवडेल. आता कांदा आणि टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. फ्रेंड्स, ही भाजी थोडीशी पचायला जड असते, कारण ती वातकारक आहे, वात निर्माण करणारी आहे, म्हणजे तिला वातुळ भाजी असे सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे ह्या भाजीमध्ये आलं, लसूण, हिंग, कढीपत्ता हे चांगल्या प्रमाणात वापरायचं आहे, त्यामुळे ती भाजी पचायला हलकी होते. आता आपला कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा हिंग घालते. 1 चमचा हळद घालते. आणि हा आमचा भंडारी स्पेशल मसाला घालते. हा मी चांगला 4 चमचे घालते, कारण ही भाजी झणझणीत झाली की खूप सुंदर लागते. तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर तुम्ही थोडंसं कमी वापरू शकता. चांगलं परतून घेऊया. बघा किती छान रंग आलाय फोडणीला. आता आपण या फोडणीमध्ये पाणी घालणार आहोत थोडंसं. कधीही फोडणीवर वाल घालू नये, नाहीतर ते लवकर शिजत नाही. पाणी घालून मगच घालावे. तर थोडीशी उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये वाल घालणार आहोत. पाण्याला उकळी आलेली आहे, आता मी वाल घालून घेते.
छान पैकी वाल घातल्यानंतर परतून घेऊया। आता मी ह्यामध्ये ओला नारळ घालते एक वाटी भरून। आता मी ह्यामध्ये थोडंसं अजून पाणी ऍड करते वाल बुडतील एवढं। ही भाजी थोडीशी सरसरीतच चांगली वाटते रस्सेदार। आता आपण झाकण देऊन ही थोडा वेळ शिजत ठेवूया 1-10 मिनटं। तुम्ही ही भाजी कुकरमध्ये सुद्धा शिजू शकता, परंतु टोपामध्ये शिजवलेल्या भाजीची चव वेगळी लागते। आता माझ्याकडे हे भांडं आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये शिजवते। तुम्ही टोपात शिजवत असाल तर वरती ताट ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवा आणि तसेच फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। म्हणजे असे 5 मिनिटं झालेले आहेत, आपण भाजी बघूया आपली। वा सुंदर तरी आलेली आहे आणि वाल आपले शिजत आलेले आहेत। अजून आपल्याला 1-5 मिनिटं ठेवावे लागतील। 5 मिनिटं झालेले आहेत, आपण भाजी उघडून बघूया। वा मस्त सुगंध भाजीचा दरवळत आहे आणि छान तरीसुद्धा आलेली आहे। बघूया परतून। आपले वाल थोडेसे अजून कडक आहेत, अजून 10 मिनिटं आपण झाकण देऊन ठेवूया। आता अजून 10 मिनिटं झालेले आहेत, आपण भाजी बघूया आपली। वाल चांगले मऊ होत आलेले आहेत, अजून पूर्ण शिजलेले नाही आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये गूळ आणि मीठ घालणार आहोत। आधीच गूळ आणि मीठ घालायचं नाहीतर वाल शिजायला वेळ लागतो, त्यामुळे आपण शेवटी घालतोय। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी गूळ घालते 1 लिंबा एवढा। गुळामुळे ह्या भाजीला चव छान येते। आता आपण परतून पूर्ण शिजेपर्यंत भाजी पुन्हा झाकून ठेवणार आहोत। फ्रेंड्स फायनली आपली अजून 10 मिनिटं भाजी शिजलेली आहे, आपण आता पाहून घेऊया। वाल अगदी सुंदर शिजलेला आहे, हा बघा हाताने मोडतो। 1-2 मिनिटं ठेवून आता आपण ही भाजी काढूया। आता मी गॅस घालवते, आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे। बघा किती सुंदर रंग आलेला आहे, छान तरी आलेली आहे। मसालेदार झणझणीत आपली बिरड्याची किंवा डाळिंब्याची उसळ तयार झालेली आहे। आता आपण भाजी बाऊलमध्ये काढून घेऊया। चविष्ट चमचमीत आणि झणझणीत अशी डाळिंब्याची उसळ म्हणजेच वालाचं बिरडं तयार झालेलं आहे। फ्रेंड्स आमच्या भंडारी पद्धतीची वालाचं बिरडं किंवा डाळिंब्याची उसळ तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स मला नक्की द्या। तसेच माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। त्यासाठी माझा इथे सर्कलमध्ये फोटो आहे, ह्या फोटोवर क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट माझ्या चॅनलवर जाल आणि तिथे जाऊन तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशा छान छान पारंपरिक रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। स्वस्थ राहा, खात राहा आणि सुरक्षित राहा। बाय फ्रेंड्स, नमस्कार।